आकर्षक प्रवेश करते कूपन उपांत पुरोफेरी स्पर्धे पहिला पुकार दिलेला आहे। बैंक ऑफ बड़ौदा मुंबई शहर विरुद्ध सेंट्रल बैंक ऑफ इंडिया या दोन्ही संघांना खेळण्यासाठी पहिला पुकार आपण दिलेला आहे। सेंट्रल बैंक ऑफ इंडिया विरुद्ध बैंक ऑफ बड़ौदा हॅलो आए हैं।
मुंबई उपनगर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली आणि मागील वर्षाचा त्यांना शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त झाला. असे राष्ट्रीय कबड्डीपटू राष्ट्रीय खेळाडू महेश सावंत राष्ट्रीय प्रताप शेट्टीजी यांचं आपण अभिनंदन करायचं आणि राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने यांचा सन्मान करायचं. प्रताप शेट्टीजी चार आठवड्यावर शिवाजी महाराजांची प्रतिभा ऐकू शकतो. सचिव एक शिवशाही आणि यामध्ये खूप मोठा रोल ज्यांनी आपल्या आधारभूत संपन्न यशस्वी केले आणि ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सचिव म्हणून माधवजी भोसले यांचं सुद्धा एकत्रित सन्मान मी स्वामी समर्थ महामंडळाच्या या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने उपाध्यक्ष चंद्रकांत परब सर आपल्या विनंती श्री माधवजी भोसले सरांचं आपण या ठिकाणी एकत्रित सन्मान करायचं. सन्मानचिन्ह शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे एकत्रित सन्मान या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने 81 वर्ष स्वामी समर्थ महामंडळ मंडळाचे माजी उपाध्यक्ष अशोक सकळे यांना विनंती. सन्माननीय उपाध्यक्ष मधुसूदन सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं एकत्रित स्वागत आहे. आभार व्यक्त करूया. स्वामी समर्थ महामंडळाच्या या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने श्री मधुसूदन गोरखपूरचे सन्माननीय उपाध्यक्ष तपकमचे आणि 75 माजी अध्यक्ष राजाभाऊ साळे दोन्ही उपोपाध्य जेचे गव्हर्नर त्यांना 21,000 आणि जनार्दन राणीचे सर राजाभाऊ साळे यांचे सर अध्यक्ष दादर प्रभादी माहीम राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष दगड श्री अजित राणेचे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा एकत्र स्वागत करावं. या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने श्री आनंद पाटील Thank you.
समाजसेवक अश्विन भाई शाह यांच्या उपस्थित मंडळाचे खजिनदार प्रकाश पवार आपण त्यांचं पुष्पगुच्छ घेऊन स्वागत करावं. स्वामी समर्थ ग्रामंडळाच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत. समर्थ ग्रामांडाचे जॉईंट सेक्रेटरी आणि बँक ऑफ इंडिया कर्मचारी संघना उपसचिव सन्माने अजय सावंत उपाय आपण व्यासपीठावरती यायचे. स्थानिक लोक अधिकार संघाने चर्चेत बँक ऑफ इंडिया कर्मचारी संघना उपसचिव सन्माने अजय सावंत यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. श्री विनय काळे कृपया आपण व्यासपीठावर यायचे. विनय काळे
शिवसेनेचे माजी आमदार सन्माननीय देऊळदादा सपकाळ यांचे या ठिकाणी आगमन झालेले स्वामी समर्थ क्रीडा मंडळातर्फे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत तसेच त्यांच्यासोबत जितू सपकाळ हे देखील आलेले त्यांच्या देखील तारक